पुन्हा पुन्हा बघा, दोन चार मित्रांना घेऊन जावा, त्यांचं तिकीट काढा, प्रत्येकाला कळलं पाहिजे काय षडयंत्र होत आहे वगैरे ना. सो जे महत्वाचं ते नाही करत तुम्ही. लव्ह स्टोरी लागली की तिकडे जाते सगळं फालतू फेल येते ना. सो बाकी फालतू पिक्चर लागले की जातो आपण ना. सो महत्वाचे पिक्चर जेव्हा देशावरती काही प्रॉब्लेम आहे ते मूवीच्या माध्यमातून दाखवलं जातं तेव्हा आपण जात नाही. कश्मीर फाईल्स मूवी लागलं तिथं गेलो नाही आपण. शिवाजी महाराजांचं मूवी लागलं तिथं गेलो पाहिजे. प्रत्येक महत्वाचे मूवी आपल्याला बघायचे. जो काय काय षडयंत्र चाललंय हे पण कळलं पाहिजे ना आपल्याला. यस सर, हे महत्वाचं नाही वाटत तुम्हाला? अरे महत्वाचं आहे. सो इंटरनॅशनल षडयंत्र चालू आहे, महत्वाचं आहे सर. या कामांमध्ये आपण तुम्ही यांना तुमचं घरच व्यवस्थित सांभाळू शकत नाही, तुम्ही देशासाठी काय करणार आहे? आपण प्रश्न पडलाय मला. जो व्यक्ती स्वतःचं घर परिवार आणि मुलांना सांभाळू शकत नाही, तेवढा सफिशियंट पैसा कमवू शकत नाही तो, आणि तो व्यक्ती समाजासाठी देशासाठी काय करणार सर? हा सर, हॅलो. आधी आपल्या परिवारातून सिक्युअर करू आपण, हळूहळू पुढे जाऊया. या सर किती जण मला शब्द द्यायला तयार आहेत? आजपासून सर मी महत्वाच्या कामांवरती लक्ष देणार, महत्वाच्या कामांवरती लक्ष देणार. वाव, असं दाखवा. साईडवाल्याच्या हातावरती हात मारा असं, आणि त्यांना सांगा फक्त ऐकून जाऊ नको, एकदा बनव सांगा ऐकून जाऊ करायचं नाही म्हणून करायचं असं असं बोला आहे, असं बोला ऐकून जायचं नाही करायचं. सर बोला तुला करायचं येस सर. आता मी तुम्हाला शिकवणार आहे, आता मी तुम्हाला शिकवणार आहे वाय समर सक्सेस इज बेस्ट अपॉर्च्युनिटी. 20 कारण देतो तुम्हाला, 20 रिझन. सर मी ज्यांनी पैसे दिलेले असतील तर प्लीज. आणि मी मागच्या प्रोग्राम मध्ये एक झाड दाखवत होतो, झाड आठवतोय तुम्हाला? मागच्या प्रोग्राम मध्ये जे बसले होते, आता दाखवतो थांबा तुम्ही. सो याच्याशिवाय तुम्हाला काही कळतच नाही. ज्या लोकांनी पैसा नाही दिला ना त्याच्यासाठी हा प्रोग्राम आता मी स्लाइड दाखवणार आहे. सो हा जो सुंदर सक्सेस झाड दिसतोय आपल्याला, हे जे काही फळ मला मी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला हवंय सर. भारत अशा 140 कोटी लोकांना फळ हवंय. हे फळ मिळवायचं असेल तर फळ म्हणजे सक्सेस, सक्सेस म्हणजे फळ. सो सक्सेस म्हणजे फळ. फळ हवं असेल, फळ पाहिजे असेल तर या झाडाला कुठं जास्त काम करायला पाहिजे सांगा? कुळांवरती, कुळांवरती. सो या निसर्गासोबत माझ्या आणि तुमच्या जीवनाचं जर आपण कंपॅरिझन केला, निसर्गाचं झाड आहे. निसर्ग काय म्हणतोय सर? चांगलं सुंदर फळ हवं असेल तर मुळांवरती काम कर. हे क्लिअर आहे सर? मुळ जर कमजोर असेल तर फळ चांगले मिळतील का दादा? सो या निसर्गाच्या झाडासोबत जर माझा आणि तुमच्या जीवनाचं आपण कंपॅरिझन केलं तर निसर्ग काय सांगतोय? सुंदर असं फळ मिळवण्यासाठी पहिल्यांदा कुठं काम कर? मुळांवरती काम कर. सो मला आणि तुम्हाला यश मिळवायचं म्हणजे काय सर? घर, गाडी, बंगलो, मान सन्मान, रिस्पेक्ट देशासाठी, समाजासाठी, राष्ट्र निर्माणासाठी, सुख शांती, समाधान, यश, आनंद, हे सगळं मला आणि तुम्हाला पाहिजे. म्हणजे हे सक्सेस म्हणजे फळ, फळ म्हणजे सक्सेस. हे पाहिजे सर मला आणि तुम्हाला कुठं काम करायला पाहिजे? बोला ना, जोरात बोला. कुठं करायला पाहिजे? मुळांवरती. इथपर्यंत क्लिअर आहे? सो आता तुम्ही मला सांगा मुळ म्हणजे काय? माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये मुळ म्हणजे काय? माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे वाटतंय ते सांगा. आणि मला हॉल मध्ये बरोबर बोलायचा प्रयत्न केले का दोघ जण? एक सर संस्कार म्हणाले आणि एक सर म्हणाले विचारसरणी, विचारसरणी. सो वाईड डिफरन्स या दोघांचं कॉम्बिनेशन करून माझा ऍड करून मी परफेक्ट उत्तर देतो. मुलं म्हणजे आपले व्हॅल्यूज, मुलं म्हणजे आपले व्हॅल्यूज. व्हॅल्यूज तुम्हाला कळलं नसेल तर मी मराठी मधून सांगतो, हिंदी मधून सांगतो. व्हॅल्यूज म्हणजे तत्व, व्हॅल्यूज म्हणजे सिद्धांत, व्हॅल्यूज म्हणजे माझं जीवन मी या नियमांवरती जगणार आहे. जीवन जगण्याचे नियम म्हणजे व्हॅल्यूज. व्हॅल्यूज म्हणजे तत्व, व्हॅल्यूज म्हणजे सिद्धांत, व्हॅल्यूज म्हणजे जीवन जगण्याचे नियम. व्हॅल्यूज म्हणजे इंग्लिश मध्ये म्हटलं जातं प्रिन्सिपल्स, व्हॅल्यूज म्हणजे इंग्लिश मध्ये म्हटलं जातं फंडामेंटल्स, व्हॅल्यूज म्हणजे माझं संस्कृती, व्हॅल्यूज म्हणजे माझं विचारसरणी. सो व्हाय डिपेंड्स, हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही किती पैसा कमवा जेलमध्ये जावं लागेल तुम्हाला. सो जमिनीच्या वरती जर आपण बिल्डिंग बनवलं तर कोलॅप्सच होणार. मुळात पावरफुल पाहिजे ना सर. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा व्हॅल्यू सिस्टम बिल्ड केलं सर, मुळ बनवले.
स्ट्रॉंग बनवले. महाराजांचे मूळ सांगतो तुम्हाला, दुःख सांगतो. महाराज म्हणाले स्वराज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केलं जाईल. कोणताही जाती धर्माचा व्यक्ती असू द्या, प्रत्येकाचा सन्मान. कुणी व्यक्ती जर चूक केला तर त्याचा हात पाय काढला जाईल. प्रत्येकाला समान अधिकार आणि समान शिक्षा, हे पहिला रूप. दुसरा रूप, स्वराज्यामध्ये प्रत्येकाचा सन्मान केलं जाईल, स्त्रियांचा सन्मान केलं जाईल. स्त्री म्हणजे स्त्रीच, दुश्मनांचा स्त्री जरी आली तर सन्मानच ह्याच्यामध्ये बदलले. माननीय रतन टाटा म्हणाले माझे हे मूल्य देशप्रेम हा माझा पहिला मूल्य आहे, सिद्धांत आहे, नियम आहे, ह्याच्यामध्ये मी बदल करणार नाही. पाकिस्तान मधून 300 ट्रकचं ऑर्डर मिळालं आणि त्यांनी कारगिलचं युद्ध हे केलं. त्यानंतर पाकिस्तान गव्हर्नमेंटला सर रतन टाटा सर म्हणाले मी तुम्हाला मी ट्रक देऊ शकत नाही, कारण तुम्ही तुम्हाला जर मी ट्रक दिलो तर तुम्ही ते ट्रक घेऊन माझ्या देशावर आक्रमण करणार असाल तर मी ट्रक देणार नाही, कॅन्सल. मला पैसे